कोल्हापुरातील यात संभाव्य पूरस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं देखील स्थानांतरण करण्यात आलंय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 40.5 इंचांवर पोहोचली. 2019 महापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाचं मोठं नुकसान झाल्यानं प्रशासन सध्या खबरदारी घेत आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीचं पाणी सर्व दूर पसरलंय. काल सकाळपासून पावसानं काहीशी उघडीप दिल्यामुळे नदीची पातळी मध्यरात्रीपासून स्थिर आहे. ही ड्रोन दृश्य कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या शिवाजी पूल परिसरातली आहेत. कोल्हापुरातील आदित्य बाबळे यांनी ही ड्रोन दृश्य चित्रित केली आहेत. जालना शहरासह परिसरात संध्याकाळच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शहरात चांगलाच गारवा पसरला. सकाळपासून काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र संध्याकाळच्या सुमाराला मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिक चांगलेच सुखावले. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. महाड शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सावित्री, गांधारी आणि काळी या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे, त्यामुळे महाडच्या क्रांतीस्तंभ, दस्तुरी नाका, रायगड रोड भागात गांधारी नदीचं पाणी रस्त्यावर आलं, तर बिरवाडीच्या सखल भागात काळ नदीचं पाणी शिरलं. नगरपालिकेनं सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिलाय. जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात डोंगर भागात पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय. सातारकरांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटलाय. सध्या या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात झाली. या भागातील पाऊस आणि सांडव्यावरून कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे